रामटेक येथील शीतलवाडी परिसरात घरातील काही कामांचं रिपेअरिंग करत असताना बीम कोसळून डोक्याला लागल्याने एका विवाहित तरुणाचा मृत्यू झाला मरण पावलेल्या तरुणाचं नाव प्रज्वलित प्रवीण अंधार मुले असे असून तो एक्केचाळीस वर्षांचा होता प्रज्वलित याने रामटेक शीतलवाडी इथे एक घर विकत घेतले होते नुकत्याच घेतलेल्या या घराचं काही काम रिपेअरिंग करायचं असल्यामुळे प्रज्वलित सकाळीच तिथे गेला होता या ठिकाणी काही मजूर पण उपस्थित होते प्रज्वलित उभा असलेल्या ठिकाणचा एक बीम अचानक कोसळून प्रज्वलितच्या डोक्यावर मार लागला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी प्रज्वलितला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचाराकरिता नेले मात्र येथील डॉक्टरांनी त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले मात्र सरकारी दवाखान्यात पोहोचेपर्यंत प्रज्वलितची प्राणज्योत मावळली होती येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले प्रज्वलितच्या मागे आई वडील पत्नी एक मुलगा व मुलगी असून अतिशय मनमिळाऊ मृदुभाषिक शांत व संयमी स्वभावाचा म्हणून त्याची ख्याती होती प्रज्वलितच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे